आजच्या भागात पहा सिंधू ही राखीच्या रूममध्ये येऊन राखीला म्हणते राखीताई तुम्ही डोळे झाका बरं मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तेव्हा राखी डोळे झाकते तर सिंधू तिने आणलेली सोन्याची चेन ही राखीला गिफ्ट देते तेव्हा ती सोन्याची चेन बघून राखी खूप खुश होते आणि म्हणते फ्रेंड आजपर्यंत मला असे गिफ्ट कोणी दिले नव्हते तेव्हा सिंधू म्हणते राखीताई तुमच्या लग्नासाठी माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट ते ऐकून राखी खूप खुश होते तेवढ्यात सिंधूला एक फोन येतो तेव्हा सिंधू म्हणते तुम्ही गेटच्या थोडेसे बाजूला थांबा आम्ही लगेच आलो तर फोन ठेवत सिंधू राखीला म्हणते राखी ताई चला आपल्याला आता निघायचंय ते ऐकून राखीला त्या घरातील जुन्या आठवणी आठवू लागतात आणि सिंधूसोबत खेळलेले खेळ तर राजेश्रीसोबत रिंगण घेऊन नाचलेले हे सर्व राखीला आठवते आणि राखीचा चेहरा पडतो तर इकडे ऋतुजा ही काकूकडे येत काकूला म्हणते काहीही करून आपल्याला आता हे राघवचे ड्रिंक्स केलेले प्रकरण दाबावेच लागेल तर राघव हा समोरच खुर्चीवर शुद्ध हरपलेला असतो तेव्हा काकू राजेश्रीला म्हणते अगं ह्या पुरीसारखी बायको कोणत्या जरी पोराला मिळाली ना तरी कुठलाही पोरगा हा असेच करेल तर काकू म्हणते ह्या पुरीचा पिच्छा सोडवण्यासाठी राघव दारू पिला आणि अजून दुसरी कोणती नशा नाही केली ह्या राघवने तर बरं होईल ते ऐकून राजेश्रीला राग येतो आणि राजेश्री, राजेश्री काकूला म्हणते वहिनी आजपर्यंत या घराच्या भिंतीला कोणताही तडा जाऊ नये यासाठी राघव झटझड झटलाय आणि ज्या राघवला साध्या सुपारीचे सुद्धा व्यसन नाही त्या राघवबद्दल तुम्ही असे कसे बोलू शकता तर राजेश्री म्हणते दहा मिनिटांपूर्वी सर्व काही ठीक होते मी राघव सोबत व्यवस्थित बोललेही आणि राघव सुद्धा बोलला मग असे अचानक काय झाले तर राजेश्री म्हणते वहिनी राघव हा तुमच्या संस्कारावर तुमच्या डोळ्यासमोर मोठा झालाय आणि ऋतुजाला म्हणते ऋतुजा तू बोलताना थोडा विचार करून बोलत जा तेव्हा काकू हे राजेश्रीला म्हणते परत ते सर्व जाऊ दे मग आपल्या घरात दारू कुठून आली तिकडे राखी ही काकूचा फोटो हातात घेत म्हणते फ्रेंड आजपर्यंत मी हे घर सोडून कुठेही गेले नाही तेव्हा आज मी हे घर सोडून चालले ना तेव्हा मला खूप वाईट वाटू राहिले आणि म्हणते आता मी ह्या घरी पुन्हा कधी येणार आहे की नाही हेच मला माहीत नाही असे म्हणत राखी ही रडू लागते तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई हे घर सुद्धा तुमचेच आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा या घरी येऊ शकता तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई खूप वर्षांनी हा क्षण आलाय आणि आज तुमचे सर्वांसमोर लग्न होणार आहे ते ऐकून राखी खूप खुश होते ही। तर राखी म्हणते फ्रेंड तू किती चांगली आहे ग आणि म्हणते तू जेवढी चांगली आहे हे एक ना एक दिवस या घरच्यांना सर्वांना कळेल आणि सर्वजण तुझ्यावर प्रेम करतील ते ऐकून सिंधू खूप खुश होते तर सिंधू म्हणते राखीताई चला खूप उशीर होतंय तेव्हा राखीताई म्हणते आलेच तर इकडे दुसरीकडे राघव हा शुद्ध चारपलेला असतो तेव्हा काकू राघवला म्हणते राघव एक मिनटे तू माझ्याकडे बघ बरं आणि मला सांग दहा मिनटापूर्वी तू जे काही खाल्लेस आणि जे काही पिलास ना तुला काही आठवतंय का तेव्हा राघव म्हणतो मला व्यवस्थित आठवत नाही पण किचनमध्ये मा मला असाच ठसका आला होता तेव्हा मी काहीतरी प्यालो होतो आणि म्हणतो हा आठवलं आईने सिंधूसाठी प्यायला जे सरबत दिलं होतं ना तेच सिंधूने मला प्यायला दिलं आणि मी ते पिलो तेव्हा राजश्रीही काकूकडे बघत म्हणते अहो ते, ते सरबत ना मी सर्वांसाठी बनवलं होतं आणि ते तुम्हीसुद्धा घेतलं तेव्हा जर त्यामध्ये ते दारू असती तर तुम्हीसुद्धा फिरायला लागले असते ना तेव्हा काकू म्हणते त्या मुलीच्या ग्लासातले तर सरबत आम्ही नाही घेतले ना तर इकडे राखीही तिची पर्स घेऊन सिंधूसमोर येते आणि म्हणते फ्रेंड चल ना कसला विचार करतेस तर सिंधू भानावर येत राखीला म्हणते ती चेन पर्समध्ये ठेवा आणि सिंधू आणि राखी दोघीही तेथून निघू लागतात तेवढ्यात ऋतुजा राजेश्रीला श्रीला टोमना मारत म्हणते अवो वहिनी तुमचा मुलगा काही करीत नाही तुमची सून काही करीत नाही मग तुम्हीच करता का हे सर्व ते ऐकून राघवला खूप राग येतो आणि राघव बसलेल्या खुर्चीवरून उठत जोराने त्या खुर्चीला हात मारतो आणि म्हणतो काकू एक शब्दही बोलू नकोस ती माझी आई आहे ते ऐकून ऋतुजा खूप घाबरते काकू म्हणते राघव ऋतुजाला काहीही बोलू नको ती कुणावर कसलेही आरोप करून काहीही बोलत नाहीये तिच्या बोलण्यात तथ्य आहे आणि जे समोर दिसते तेच ती सांगत असल्याचे काकू राघवला सांगते तेव्हा काकू म्हणते आमच्यापैकी कुणीही तुझ्या जवळ आले नाही तेव्हा हे कुणी केलं तुला दारू कुणी पाजली तुझ्या आईने पाजली की तुझ्या बायकोने पाजली ते ऐकून राघवला मोठा धक्का बसतो आणि राघव हा काकूकडे बघू लागतो इकडे सिंधू ही राखीला दरवाजातच थांबवते आणि हळूच वाकून बाहेर कुणी आहे की नाही ते बघत आपल्या पावलांनी घराबाहेर येते तेवढ्यात पाठीमागून रत्नाकर येतो आणि म्हणतो ए पोरी काय करतेस तेव्हा सिंधू ही झटकन रत्नाकरकडे बघते आणि रत्नाकर समोर येत म्हणतो ए पुरी घाबरलीस का काहीतरी पुन्हा तू गडबड केलीस की काय तेव्हा सिंधू ही नाही म्हणत मान हलवते तर रत्नाकर म्हणतो अगं काही गोंधळ घातला की काय तू आणि म्हणतो स्वतःच्याच घरात तू एकटी अशी चोरासारखी का फिरतेस तेव्हा सिंधू म्हणते एकटी आणि पाठीमागे बघते तर राखी तिथे दिसत नसते तेव्हा सिंधूला राखी ही आतमध्ये असल्याचे लक्षात येते तेव्हा सिंधू दारू पिल्याचा आव आणत मोठ्याने हसू लागते आणि म्हणते हा बरोबर मी एकटीच इकडे फिरते तेव्हा रत्नाकर विचार करतो ही सिंधू अशी विचित्र का वागते कदाचित दारू पिऊन ही सिंधू अशी वागत तर नाही ना तेव्हा रत्नाकर म्हणतो आता बराच वेळ ही अशी झिंगत राहील आणि म्हणतो ए पुरी तिकडे राजश्री ना एकटेच काम करते तू जा बरं तिला मदत कर तेव्हा सिंधू म्हणते हो करते ना मी मदत ते ऐकून रत्नाकर म्हणतो अरे कमाल झाली यार एवढी माझ्याबरोबर वाढणारी ही पोरगी माझ्याबरोबर एवढी सरळ का वागू राहिली तर रत्नाकर म्हणतो येतीस ना पोरी तेव्हा सिंधू म्हणते बाबा तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या पाठीमागे आलेच तेव्हा ते ऐकून रत्नाकर लगेच तेथून निघून जातो तेवढ्यात लपून बसलेली राखी ही समोर येत म्हणते फ्रेंड मी लपून बसले होते मी बाबांना बघितले होते तेव्हा सिंधू राखीला गप्प बसायला सांगते तेवढ्यात इकडे रत्नाकर हा काकूसमोर येत म्हणतो काकू अगं आपल्या औषधाने खूप कमाल केली तेव्हा काकू रत्नाकरला शांत बसून राघवकडे बघायला सांगते तेव्हा रत्नाकर राघवकडे बघत राघव समोर येतो तर राघवचा झोकांडा जात राघव पुन्हा खुर्चीवर पडतो तेव्हा राजेश्री म्हणते कसले औषध तर राघव सुद्धा म्हणतो कसले औषध तर रत्नाकर म्हणतो अरे राघव तू दारू पिलास की काय आणि पटकन रत्नाकर हा काकू समोर येतो आणि म्हणतो मी आत्ता दोन मिनटापूर्वी सिंधूला बघितलं ती सुद्धा अशी विचित्र वागत होती काकू म्हणते अरे दारू पिला तो राघव आणि ती पोरगी कसली विचित्र वागते आणि म्हणते एक मिनिट तुला ती सिंधू कुठे दिसली बरं तेव्हा रत्नाकर म्हणतो की राखीच्या रूम समोर काकू म्हणते राखीच्या खोली राखी बाहेर आणि काकूला लगेच काहीतरी क्लिक होते आणि काकू सर्वांना घेऊन राखीच्या रूमकडे पळत सुटते तर इकडे सिंधू ही समोरच्या हॉलमध्ये सोफा सेटच्या पाठीमागे येऊन लपलेली असते तेव्हा काकू आणि सर्वजण तिकडे गेल्यानंतर सिंधू ही समोर राघव आणि राजश्रीला बघते तर राघव हा राजेश्रीच्या मिठीत आलेला असतो तेवढ्यात सिंधू डोकेवर करून राघवला बघते तर राघवला सिंधूचे डोके दिसते तेव्हा राघव म्हणतो सिंधू आणि उठून उभा राहतो तर सिंधू ही पटकन सोफा पा सेटच्या पाठीमागे लपते तेव्हा राजेश्री म्हणते अरे राघव समोर कोणीही नाहीये तुला सिंधूचा भास होतोय का तेव्हा राघव डोळे चोळू लागतो तर राजेश्री म्हणते राघव तुला दारू पिल्यामुळे सिंधूचा भास होतोय तेव्हा तू आता अजिबात सिंधू समोर जायचे नाहीस आणि पटकन आंघोळ करू नये मी तुझ्यासाठी लिंबू सरबत आणते असे म्हणत राजश्री ही राघवला तेथून घेऊन जाते तर सिंधू त्यांना जाताना बघते त्यानंतर सिंधू ही राखीला घेऊन बाहेर पडते तर इकडं काकू आणि रत्नाकर राखीच्या खोलीमध्ये येतात तर तिथे राखी दिसत नसते तेव्हा काकू लगेच मधुला आणि ऋतुजाला राघवच्या खोलीमध्ये राखी आहे की काय हे बघण्यासाठी पाठवते तर रत्नाकर म्हणतो काकू काही काळजी करू नको असेल तेवढ्यात ऋतुजा आणि मधू राघवच्या रूम मधून बघून तिथे येत म्हणतात काकू राखी आणि सिंधू दोघेही राघवच्या रूममध्ये नाहीयेत ते ऐकून काकूला मोठा धक्का बसतो तर काकू सर्वांना ओरडत म्हणते सर्व घर शोधून काढा मला ही राखी सापडलीच पाहिजे तेव्हा मधू काकूला समजावत म्हणते काकू राखी ताई इथेच असतील तर इकडे सिंधू राखीला घेऊन पळतच गणपती चौकात येते आणि तेथील एका ॲटोने सिंधू राखीला घेऊन कॉलेजमध्ये येते तेव्हा कॉलेजच्या सर्व फ्रेंड्स ह्या राखीभोवती जमा होतात तेव्हा राखी म्हणते फ्रेंड ह्या कोण आहेत तेव्हा सिंधू म्हणते ह्या सर्व माझ्या क्लासमेट आहेत आणि म्हणते तुम्ही का काही काळजी करू नका तेव्हा राखी म्हणते इथे तर मांडव नाही का काही डेकोरेशन नाही मग आपण इथे का आलोय तेव्हा सिंधू म्हणते राखी ताई तुमचे लग्न इथे नाही होणार तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचे लग्न होणे वाटत होते ना त्याच ठिकाणी तुमच्या माहेरून तुमचे लग्न होणार आहे आणि त्या ठिकाणावरूनच तुम्ही सासरी जाणार आहात मग राखी म्हणते आपण इथे का आलो तर सिंधू म्हणते आवो कलत कसन आई। आपन 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 राखी ताई तुम्हाला कळत कसं नाही आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपण घरात नाही हे आता घरच्यांना समजेल आणि मग आपल्याला बघण्यासाठी घरचे सर्वजण बाहेर पडतील तेव्हा आपण पुन्हा आता घरी जायचे तेव्हा राखी म्हणते वा फ्रेंड काय कमाल केली सा तू आणि काय डोके आहे तुझे आणि म्हणते हे माझे क्लासमेट आहे ना हे आपल्याला आपल्या घरी लग्नाची सर्व तयारी करायला मदत करणार आहे आणि म्हणते राखी ताई कसं वाटलाय माझा प्लान ते ऐकून राखी म्हणते एकदम झक्कास फ्रेंड तेव्हा राखी म्हणते आता माझे लग्न माझ्याच घरात होणार आणि जे मला हवे होते तेव्हा सिंधू म्हणते माहितीये मला राखी ताई म्हणूनच मी हे सर्व प्लॅन केलाय तर सिंधू म्हणते राखीताई आता तुमचे स्वप्न पूर्ण होणार आणि तुमचे स्वप्न हे मीच पूर्ण करणार असे म्हणत सिंधू ही राखीला मिठी मारते तर इकडे मधुही राघवकडे येते आणि राघवला म्हणते अरे राघव माझे तू जरा ऐक सिंधू ही राखीला घेऊन त्या योगेशकडेच गेली असणार तेव्हा राघव हा लगेच सिंधूला फोन लावतो पण सिंधू ही राघवचा फोन उचलत नसते तेव्हा राघवला खूप राग येतो आणि राघव मधूला म्हणतो जर सिंधू ही राखीला घेऊन त्या योगेशकडे गेली असेल तर आज माझ्यापासून त्या सिंधूला कोणी वाचवू शकत नाही असे म्हणत राघव हा त्याच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये फोन करतो आणि इन्स्पेक्टर शिंदेला म्हणतो दे मी आत्ता तुम्हाला लोकेशन पाठवलंय त्याच ठिकाणी जा आणि क्रिमिनलचे नाव आहे डॉक्टर योगेश जोशी तर आता पोलीस डिपार्टमेंटला हताशी घेऊन राघव हा सिंधूला शोधण्यासाठी निघाला आहे तर आता घरातील सर्वजण बाहेर पडल्यानंतर सिंधू राखीला त्या घरी आणून कसे राखीचे भन्नाट लग्न लावते हे बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा